सांगोला येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना जेरबंद करण्यात ग्रामीण गुन्हे शाखेला यश आलंय. सांगोला येथील घरफोड्यांच्या तपासासंदर्भात ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी अधिक माहिती दिली. चार आरोपींना जेरबंद करण्यात आलं असून सर्वजण झारखंड राज्यातील आहेत. या आरोपींकडून विविध ठिकाणच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. चार आरोपींकडून रोख रकमेसह 7,82,000 ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली. 12 ऑगस्टला सांगोल्यामध्ये ओंकार ज्वेलर्स या सोने चांदीच्या दुकानामध्ये चोरी झाली होती. त्या ठिकाणी सुरुवातीला बाहेरचं ग्रिल काढून त्याच्यानंतर आतमध्ये भिंतीला बोक पाडून चोरट्यांनी आतमधली तिजोरी गॅस कटरनी फोडून आतमधले एकूण 16 किलो चांदीचे दागिने चोरी करून गेले होते. या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री वीरेश प्रभू सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते सर या दोघांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात येत होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली आणि झारखंड आणि पश्चिम बंगाल इथल्या टोळींनी हा गुन्हा केल्याबाबत आम्हाला खबर मिळाल्यानंतर LCBचे PSI मेत्रे, हेड कॉन्स्टेबल गोलेकर, गांगुर्डे आणि इतर आमची टीम प्रथम मुंबऱ्याला गेली. मुंबऱ्यामधून याच्यामधले एक आरोपी अयाज शफी मंसुरी हा तिथला रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. खून, दरोडे, जबरी चोऱ्या अशा गुन्ह्यातला आरोपी आहे. त्याला आम्ही ताब्यात घेतला. त्याच्याकडून आम्हाला या गुन्ह्यातली चोरीला गेलेली 1 किलो चांदी हस्तगत केली. त्याचबरोबर एक स्कॉर्पिओ गाडी या गुन्ह्यामध्ये वापरली होती त्यांनी, ती स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. या महत्वपूर्ण कामगिरीत पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचं मार्गदर्शन लाभलं. या पथकात पोलीस निरीक्षक विजय कुंभार, राजकुमार केंद्रे तसंच शिवाजी विभुते, शहाजी सावंत, लतीफ मुजावर, संतोष चव्हाण आदींचा सहभाग होता.